आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कॅन्सर विरोधी लढाई शिरोळात सुरू, नुरसिंहवाडी येथे शिबिराला झाला आरंभ. आमदार उल्हास पाटील यांचा पुढाकार, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली भेट. शिरोळा तालुक्यात कॅन्सरचे रुग्ण जवळपास 19,000 असावेत अशी भीती आहे, त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार उल्हासदादा पाटील यांच्या पुढाकारानं शिरोळातील नुरसिंहवाडीत आज कॅन्सर विषयी आरोग्य तपासणीचं शिबिर सुरू झालं. मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मंत्रालय, आमदार उल्हास पाटील युथ फाउंडेशन, रोटरी क्लब, लायन्स इनर व्हील क्लब आणि शिरोळातील काही मंडळांनी आमदार पाटील यांच्या पुढाकाराला प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे, जिल्हा शुल्क चिकित्सालय डॉक्टर एल एस पाटील, तहसीलदार गजानन गुरव, राजेश सोनार, विकास पुजारी, अनिल यादव हे प्रमुख नेते आज येथे उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रबोधनासाठी 28 लाखांचा निधी नियोजन मंडळातून या शिबिराच्या पार्श्वभूमीवर दिला आहे. शिवाय कॅन्सर प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. आमदार उल्हास पाटील, सौ उज्ज्वला पाटील, डॉक्टर सौ सविता पराग पाटील, डॉक्टर वीरसेना पाटील आदींनी गेल्या काही दिवसांपासून शिरोळ तालुक्यात मोठी जागृती केली होती आणि याचा परिणाम लहान मुलं, मुली, महिला ज्यांना कॅन्सर झाला आहे असे रुग्ण शिरोळ तालुक्यातल्या प्रत्येक गावातून नुरसिंहवाडी येथे उपचार आणि तपासणीसाठी आले आहेत. 248 तज्ज्ञ डॉक्टरांचं एक पथक येथे दाखलही झालं आहे. कॅन्सर, हृदयविकार आणि असहाय्य रोगावर येथे शस्त्रक्रिया आता सुरू झाली आहे. काही महिला बचत गटांनी येथे खाद्यपदार्थांचेही स्टॉल टाकले आहेत. आमदार उल्हास पाटील हे गेले 8 दिवस हे शिबिर यशस्वी व्हावं यासाठी प्रयत्न होते. गरीब, कष्टकरी आणि श्रमिक रुग्णांना येथे लाभ मिळत आहे. आज आणि उद्याही हे शिबिर चालणार आहे. मानकर न्यूजसाठी नुरसिंहवाडीहून मोहन जमादार.